नमस्कार, मी आश्विनी पवार। आश्विनी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चिकन बिर्याणी। तर यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू। हे 1 किलो चिकन आहे, याला स्वच्छ धुवून 3 ते 4 पाण्याने पाणी हे मी असं नितळलेलं आहे। हा साधारण 1 किलो कांदा आहे, ह्याला मी असा बारीक उभा कापलेला आहे। हे टमॅटो मोठे 4 आहेत, ह्याला असा बारीक मी चिरून घेतलेला आहे। हे लसणाच्या 2 कांड्या, ह्याला मी असं सोलून घेतलेला आहे। ह्या 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि हे आलं 2 इंच आलं। पावशर घट्ट दही आहे। यासाठी लागणारे सर्व मसाले, हा गरम मसाला 2 चमचा, हे चिकन बिर्याणी मसाला 2 चमचा, हे लाल तिखट 2 चमचे, कश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे, स्वादानुसार सॉल्ट, गरम मसाला आणि हे हळद। ही कोथिंबीर आणि पुदिना 1-1 वाटी घेऊन ह्याला स्वच्छ निवडून धुवून चिरून ठेवलेला आहे आणि हा 1 अख्खा लिंबू आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चिकन सोडूया। 1 किलो चिकन आहे आपले। टोमॅटो याचे आपण आता मिक्सर मधला बारीक पेस्ट करून घेऊया। ही हिरवे मिरचे आले लसूण पेस्ट मी मिक्सर मधून काढलेली आहे। ही देखील घ्यात, मी सोडत आहे। हा 1 अख्खा लिंबू, दही, आता याला आपण एकजीव करून घेऊया। यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर देखील आपण सोडूया। चार चमचे तेल देखील सोडणार आहे आणि याला फ्रीजमध्ये 1 तासभर मी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे। मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया। हे बिर्याणी राईस मी 1/2 तास भिजत घातलेले होते आणि हे आता आपले पातेल्यामध्ये हे जे बिर्याणी राईस आहे ह्याला आता आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आपलं हे पाणी आता चांगलं उकळलेलं आहे, त्यात मी हे सगळे गरम मसाले सोडणार आहे आणि हे जे लिंबू आहेत ते मी पिळून घेणार आहे या पाण्यामध्ये। मी 2 चमचे मीठ सोडत आहे, तसेच लोण्याचे साधक तूप देखील मी या गरम पाण्यात मी सोडत आहे। हा पहा, मी असा हा कांदा तळून घेतलेला आहे तेलामध्ये चांगला आणि यातला 1/2 कांदा हा असा गुलाबीसर मी तळलेला आहे। यात आता आपल्याला हे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्याला मी 1 तास मॅरिनेट करून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये। आता आपण हे यात सोडणार आहोत आणि याला चांगलं शिजवून घेणार आहोत। ते 25 मिनिटांमध्ये हे आपलं चिकन छानपैकी शिजणार आहे। आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, त्यात मी हे बिर्याणी राईस सोडत आहे। त्याला साधारण 70 ते 80% शिजवायचे। 1-7 ते 8 मिनिटात हे राईस आपले शिजून तयार होते की यातलं हे पाणी काढून टाकायचं। आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे। आता आपल्याला यात लेहर लावायला घ्यायची आहे। हा पहिला मी भाताचा थर लावलेला आहे, यावर मी थोडासा बिरिस्ता कांद्याचा
तसेच थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, एक चमचा तूप। आता आपण हे चिकनची लेअर लावायला घेऊ। आता पुन्हा आपण भाताचा लेअर लावून घेऊया। आपल्याला बिरिस्ता या सोडायचा आहे, तसेच थोडा पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा चिकन। कांद्याचा थोडा लहर, पुदिना, कोथिंबीर। आता हा जेवढा राईस आहे हा आपल्याला यात सोडायचा आहे। हा केशरी रंग टाकून एक 10 ते 15 मिनिटं मी भिजून घेतलेला आहे। आता हे देखील आपण यात सोडणार आहोत। आणि शेवटच्या स्टेपला आपण हा उरलेला कांदा जो बिरिस्ता आहे तो कोथिंबीर, पुदिना आणि साजूक तूप सोडणार आहे। गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आता 1-10 मिनटं आपल्याला याला मोठ्या गॅसच्या फ्लेमवर ठेवायचं आहे आणि मग नंतर पूर्ण 25 ते 30 मिनटं आपल्याला बारीक दमावर ठेवायचं आहे। मी आता यात कोळसा सोडत आहे, साजूक तूप सोडत आहे। कोळशाचा स्मोकी फ्लेवर आपल्या बिर्याणीला येणार आहे। पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे। आता 1-10 मिनटांनी आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करून पूर्ण 30 मिनटं आपल्याला हे दम्मावर बिर्याणी शिजवायची आहे। हे 4 काकड्या आहेत, ह्याला चांगले धुवून मी किसून घेतलेले आहे आणि त्यातलं पाणी मी हे पिळून घेतलेलं आहे। हे 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना चांगला स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेला आहे। हे मी पावशर घट्ट दही घेतलेलं आहे। तर आपण कोशिंबीर करून घेऊया। या किसलेल्या काकडीमध्ये मी हे सर्व टोमॅटो, कांदे, पुदिना, हिरवी मिरची मी सोडून घेत आहे। आणि आता आपण यात हे घट्ट दही सोडूया, तर एकजीव करून घेऊया। चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर हे देखील मी सोडत आहे। आणि हे हलवून चांगलं आता आपण ह्याला फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवूया। हे पहा, आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे।